हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी सेतू अभ्यासक्रम त्याच्यातील पहिले पहिल्या दिवसाची एक कविता आहे त्याच्यात काही क्वेश्चन्स दिलेले नाही आहेत त्यामुळं ते फक्त कविता आपल्याला नोटबुकमध्ये लिहायची आहे नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवसामध्ये पहिला उतारा दिला आहे त्याच्या त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहूयात वरील उतार्यातील माहितीचे निवेदन कोण करत आहे वरील उतार्यातील माहितीचे निवेदन लेखक करत आहे उतऱ्यात वर्णन केलेल्या घटकाचे नाव काय तर हरिण सांबर व काळवीट उतऱ्यात वर्णन केलेल्या घटकाच्या विशेष बाबी उंच उंच गवतातून पाण्याकडे येणारे हिंस्त्र प्राणी ते पाहून पक्षी मोठा आवाज करत उंच उडतात व शिकार होणारे प्राणी ओरडून धोक्याचा इशारा देतात तीन वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे चार शिकार करण्याच्या पद्धती पाच झाडा झुडपावरील नखांच्या खुणा त्यानंतर चौथा क्वेश्चन एका शब्दात उत्तर द्या आहे लेखकाने आपल्या ले छंदाला दिलेले नाव जंगल वाचन त्यानंतर उतारा दोन आहे कृती आकृती पूर्ण करा उतऱ्यात वर्णन केलेल्या फुलांची नावे गुलाब मोगरा सायली पारिजातक त्यानंतर कोष्टक पूर्ण करा इथे फुलांची नावे दिलेली आहे आणि त्याच्यातील आपल्याला विशेष बाबी सांगायचे आहेत गुलाब काळ्या मखमली सारख्या पाकळ्यांचा गुलाब आणि सोपस्कार करून घेणारे झाड कोठेही लावा वा पाणी दिले नाही तरी चालेल फक्त पाऊस पडला तरी फुले उमलतात सायली त्याला आळे करून लावले तरी ती बारा महिने फुललेली असते त्यानंतर क्वेश्चन आहे उतरण्यात आलेल्या निसर्गातील घटकांमध्ये दिसणाऱ्या मानवी भावनाची विधाने सांगा पहिला एक ह्या स्वारीचा रुबाब काही औरच असतो दोन गुलाबाच्या फुलाची आईट काय वर्णावी तीन पारि पारिजातक तर कमालीचा रांगड्या झाडाला कसला आनंद होतो कोणासकडे गु त्यानंतर गुलाबाच्या फुलाचे विशेष सांगा एक गुलाब हे सोपस्कर करून घेणारे झाड आहे दोन गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही पाणी कमी अधिक झाले तरी सोसणार नाही तीन खत वेळोवेळी द्यायलाच हवे चार गुलाब सर्व रंगात उमलतोच पण काळसर मखमली सारख्या गुलाब म्हणजे अजब चीज होती त्यानंतर मानवी स्वभावाच्या कोणत्या पैलूंचे वर्णन प्रस्तुत उतारण्यात आले आहे ते शोधा एक रुबाब दोन आईट तीन निरीच्छ चार रांगड्या पाच आनंद